नमस्कार, मी सद्दाम मुस्लिमुल्ला. आपण पाहतात एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रतिनिधीचं. घरफोडी व चोरीचे 4 गुन्हे उघड. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाची कारवाई. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाची कारवाई. पोलीस ठाणे रेकॉर्डवरील हिस्ट्री शटर आरोपी व त्यांचे साथीदार यांच्याकडून घरफोडी व चोरीचे 4 गुन्हे उघड करून 95,870 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. मिळालेली माहिती अशी की उमंग फोटो स्टुडिओचे बंद शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोटो स्टुडिओमधील कपाटातील 2 कॅमेरे व लेन्स असे 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत फिर्याद दिली होती. दिनांक 23 मार्च 2024 रोजी गुन्हे शोध पथकाने अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या गुन्ह्याचा प्रतिबंध करण्यासाठी घडपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता व आरोपींचा शोध घेण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहितीदार बातमीदारामार्फत मिळालेली बातमीप्रमाणे ऋषिकेश उर्फ बबलू शांताराम मेहतर वय 25 राहणार हत्ती चौक इचलकरंजी, अमित वसंत सावेकर व 31 राहणार संगमनगर तारदा तालुका हातकणंगले, 2 आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल 70,000 रुपये त्यात 6D मॉडेलचे 2 कॅमेरे व लेन्स असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वरील आरोपी यांनी त्यांचा साथीदार आरोपी विवेक उर्फ पिंटू जनवाड यांच्या साथीने जानेवारी महिन्यामध्ये इचलकरंजी व शहर व परिसर तसेच जयसिंगपूर शहर परिसरामध्ये 4 ठिकाणी पानटपरीवर दुकाने अशा प्रकारे अस्थापनाचे शटर व पत्रे उचकटून चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107 साठी.